1800 रुपयाने विकणार होता. आयो फसवलं की हो त्याने. ताई स्वतःच्या पोरासारखी पहिली 3 वर्ष आम्ही त्या झाडांची काळजी घेतो. त्याला खत घालतो, माती घालतो, पाणी पुरवतो. गुराढोरांनी पानं खाऊ नये म्हणून रात्रंदिवस पहाराही दिला. पहिलं वर्ष जेवढे आंबे पडले तेवढेच घेतले. एकही आंबा तोडला नाही. दुसऱ्या वर्षी अजून जोमाने आंबा आला. आम्ही व्यवसाय करतो तो इमाने येत बाई. लोणच्यासाठी कैऱ्या काढतो, त्या कैऱ्या लोणच्यासाठीच वापरतो. उगाच जास्त पैसा कमवण्यासाठी रसायनं वापरून कधीच आंबा पिकवत नाही. आंबा झाडावरून उतरल्यानंतर किती दिवसात तो पिकू शकतो याचा बरोबर अंदाज आम्हाला आलेला असतो. सुक्या गावतात व्यवस्थित आंबे रोचून ठेवले तरी व्यवस्थित आंबे पिकू शकतात. त्यासाठी कुठल्याही रसायनाची काहीच गरज लागत नाही. बघा ताई, मी इमानदारीनं धंदा करतो. जे करतो तेच तुम्हाला सांगतो. अयो चुकलंच आमचं. मागच्या वेळे तुका आम्ही चुकीचं समजलं रे आणि त्या फळवाल्याकडनं फळा घेतलं. आताही त्या एक्सपर्ट आम्याक आम्ही भुललो खरा, पण आता आम्ही खऱ्या खोट्याची परीक्षा करू शकणार. चल जम्पे, उशिरा का होईना, या सगळ्यांना आपली चूक कळली. आता त्या एक्सपोर्ट वाल्याला अद्दल घडवली पाहिजे, त्याचा आपण बघूया. काकी तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही त्याला शोधून काढणारच. दादा माझ्या घरी एक पेटी पाठवून द्या. हा माझ्या घराकडे सुद्धा एक पेटी पाठवली मस्त पैकी. अयो माझ्या घरी पण एक पेटी पाठव. हे बघ ही आमची पोरगी आहेत ना, आमचं घर तुका दाखवते, काढून द्या. चला नाही बिटवा, मैं तो कल ही गाँव से आया हूँ. तो आजच गावावरून आलाय, पण त्या दिवशी आपल्याकडे आंबे विकायला आलेला तो कोण होता? त्या दिवशी जर त्याचा मी फोटो काढला असता तर माझ्या कॉम्प्युटर मी तो मॅच करून बघितला असता. अरे हाच फळवाला आपल्या सोसायटी मध्ये आला होता, हा खोटं बोलतोय. भैया तूच आला होतास आणि आम्हाला खराब आंबे विकलेस. अरे बिटवा हमने बताया ना, हम कल ही गाँव से आए हैं और आज हम केले लेकर बेच रहे हैं. कल तक तो हमारे भाई अंगूर बेचत रहे हैं. केले वाले केले ले लो, केले वाले केले ले लो. याच्या गाडीवर द्राक्ष होती की नव्हती? की परवा तो द्राक्ष आणि पेरू घेऊन आला होता, पण काहीच आठवत नाहीये. माझ्या कॉम्प्युटर प्रमाणे ना
काल त्यांनी अंबा आणलेला. अरे पण तो तर म्हणतो कि तो कालच गावावरून आलाय. तुझ्या कम्प्युटर मध्ये व्हायरस असेल बघ जरा. हा फळवाला तोच आहे. आपण त्याचा पाठला करूया आणि त्याची पूर्ण माहिती काढूया. येस मिशन फळवाला. नमस्कार. गेले कित्येक दिवस चांगली फळं की खराब फळं या प्रश्नाने अनेक जण त्रस्त झाले होते. पण आमच्या टीमने या फळ विक्रेत्याचा पाठलाग करत एक फिल्म तयार केली आहे बघा. आंब्याच्या पेटीत ठेवले असता 2 ते 3 दिवसात त्या आंब्याचा कलर पिवळा होतो. तसेच इथ्रिन लिक्विड 5 लिटर घेऊन 5 लिटर पाण्यामध्ये मिक्स करतात आणि त्यामध्ये आंबे काही वेळ ठेवून ते लगेच काढले जातात. त्याने सुद्धा आंब्याला पिकल्यासारखा रंग येतो. झाडावर पिकलेल्या फळाला एक वेगळा सुगंध येतो आणि कृत्रिमरित्या पिकवलेल्या फळाला अजिबात वास येत नाही. पावडर लावून पिकवलेल्या फळाला पावडर तशी चिकटलेली असते. ती आपल्या हाताला जाणवतेही पण ती वेळीच ओळखली पाहिजे. आणि ही महत्त्वाचं म्हणजे ही कृत्रिमरित्या पिकवलेली फळं देठाकडे हिरवीच असतात. त्यावरून ओळखावे की ही फळे नैसर्गिकरित्या पिकलेली नाहीत. रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेली फळं ही शरीराला हानिकारक असतात हे कळत कसं नाही लोकांना. लोक स्वस्त म्हणून ही फळं घेतात आणि म्हणूनच हे लोक या लोकांच्या जीवावर उठून व्यवसाय करतात. आणि आपला शेतकरी इमानदारीने व्यवसाय करतो त्याचा माल 2 रुपयाने महाग पडत असेल पण हानिकारक तर नाही याचा कोणी विचारच करत नाही. शेतकरी जगला तर देश जगेल हे फक्त आपण बोलतो, पुस्तकात वाचतो आणि विसरून जातो. माझी सगळ्यांना विनंती आहे की शेतकऱ्याला जगवा. बघा आपणही सुबत्ता या देशात आणू शकतो. फक्त आपले विचार आणि आचार आपल्याला बदलावे लागतील. एक्सपोर्ट क्वालिटीचे फळे सांगून फसवणाऱ्या फेरेवाल्यांना आम्ही अद्दल घडवलेलीच आहे. आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे. त्याच्या शेतातली फळे आपण विकत घेऊन खाल्ली पाहिजे. नाहीतर रासायनिक प्रक्रिया केलेली फळे खाऊन आपल्याला दवाखान्यात जावंच लागेल. मग करणार ना आजपासून सुरुवात. अहो शेतकरी जगला तर देश जगेल या म्हणीला कृतीमध्ये उतरूया. तर चला आंब्याचा हा मोसम चांगले आंबे खाऊन साजरा करूया. वेलकम टू बंटे टेलिव्हिजन. मित्रांनो आज मी तुम्हाला एका दिवसाबद्दल माहिती सांगणार आहे. तो दिवस आहे 1 मे, जो आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो. मला एक सांगा, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आपण कसा साजरा करतो? काही नाही, एकतर शाळांना सुट्टी असते तर मग आपण गावाला जातो नाहीतर पिकनिकला जातो. आणि या वर्षी तर 1 मे रविवारी आलाय त्यामुळे एक सुट्टी गेल्याचं दुःख तुम्हाला नक्कीच झालं असेल. बघा बघा तुमका सुचलं नाही तर त्यांना सांगलंय. ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, महाराष्ट्र तुकड्यात वाटला जाऊ नये म्हणून आपले बलिदान दिले, त्यांची कमीत कमी एक दिवस तरी आठवण काढायला नको का आपण? ह्या काय त्या बोललेला माका कळलं नाही. तुमका बायकांना काय कळतला पुरुषाने केलेला बलिदान?
काय बोलला? हे म्हणते टेलिव्हिजन बघ. मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी. तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा घाट काही लोकांनी घातला होता, पण त्याला विरोध केला सर्व जाती आणि धर्मातील लोकांनी, गरीब श्रीमंत सर्व वर्गातील लोकांनी. आणि म्हणूनच त्या लढ्याला आपण सर्वात जास्त महत्व दिलं पाहिजे. असं हो, हा लढा जर उभा राहिला नसता तर आज मुंबई गुजरातची राजधानी झाली असती आणि आपण नोकरी धंद्यासाठी गुजरात मध्ये कामाला गेलो असतो. आपल्याला मानसिक त्रास झाला असता तो वेगळाच. बरोबर बरोबर. काय बरोबर? उलट मी सर्वांना सांगलं असतं. माझो नवरो महाराष्ट्रात ना गुजरात कडे काम करता. ओ या हाय बोलू असता पुढे आणखी कोणाक सांगा नको. आज आपण या वर्षीच्या कामगार दिनी, महाराष्ट्र दिनी काहीतरी वेगळा उपक्रम करूया. कोणता उपक्रम तो मी उद्या सांगेन, पण तोपर्यंत तुम्ही सुद्धा विचार करा की आपण एक मेला काय करू शकतो या महाराष्ट्रासाठी. धन्यवाद. मी तर घर दिवाळ्यासारख्या धुऊन काढते. तू तर माझा दिवाळाच काढते. काय बोलला? काय नाही काय नाही काय नाही. मी येते जरा खाली जाऊन येते. बसतोय. काय बोलले? रद्दी पेपर वाले डबा वाले डबा वाले बंगार वाला बंगार द्या. बंगार वाला आयो केवढा मोठा बोंबा बोंब करतो. दादा एवढा जोरात ओरडतो सगळ्यांना कसं कळणार की मी आलोय. मला बंगार रद्दी आणि डबा वाटली कशी मिळणार? आयो आमच्या केरळा मध्ये तर नाही रण्णा. तुमच्या केरळ मध्ये तर बंगार होतच नसेल, आणि असलं तरी ते तुम्ही नेटवर विकत असाल. पण आता सगळीकडे होत असेल तर आमच्याकडे पण. काय रे रद्दी कशी घेतोस? तुम्ही पण आता तो रद्दी म्हणजे हातानेच घेणार वजन करून. तुम्ही काय विचारता कशी घेतो म्हणून? नायर अण्णा, रद्दीचा भाव किती असं विचारताना रद्दी कशी घेतो असंच म्हणतो ना आपण. आधी तुम्ही मराठी शिका आणि मग मला शिकवा. ए ए ए बंगारवाला एक काम कर, आजीला छोडो आणि डबा कसा घेतो. आता कसं डब्बा कसं घेणार तो? काय आता पायाने घेणार आहे का? हातानेच घेणार ना. आजी ते आपले हे. आजी नायर काका, तुम्हाला असं नाही वाटत आहे का तुम्ही याला रद्दी आणि डब्बा देऊन बालकामगारांना प्रोत्साहन देत आहे? ते कसं काय? आणि तो एवढा लहान कुठे आहे? हा हा ते कसं काय कसं काय? अरे तुझं वय काय? 15 वर्ष. बघा 15 वर्षाचा हा मुलगा रद्दी आणि भंगार विकत घेतो तुमच्याकडून. आता हे भंगार तो जाऊन कुठल्या तरी दुकानदाराला विकणार किंवा त्याच्याकडे काम करत असेल. आपण आता त्याच्या तोंडाकडे बघू, जास्ती भाव नाही करणार, सहज त्याला रद्दी वगैरे विकणार. आणि कमवणार कोण? तर तो भंगारवाला. आणि या बिचाऱ्या मुलाला काय मिळणार? दिवसभर फिरून जेमतेम 50 रुपये. यू आर ग्रेट बंट्या, काय माहिती गोळा केलीस रे या मुलाबद्दल. तू खरच ग्रेटेस तू. माझ्या कम्प्युटर प्रमाणे हा ना तो भंगार मॉल मध्ये जाऊन विकत असणार आणि खूप पैसे कमवत असणार. विंडो काढा तुम्ही दोघ. पण तुम्हाला बघायचं असेल ना तर उद्यापासून त्याच्या मागे मागे जात जा. कुठे कुठे जातो आणि काय काय करतो याची माहिती घ्या, मग आपण बघूया काय करायचं ते. उद्यापासून कशाला, आतापासूनच सुरुवात करूयात की. अरे तुम्ही त्याच्या मागावर जाता म्हटल्यावर तो थांबतोय कशाला? केला विचार. आता हे त्याची माहिती काढल्याशिवाय गप्प बसायची नाही. आजी, हे आजी. काय रे, सापडला का तो भंगारवाला? अगं नाही ना, किती शोधलं माहितीये त्याला, कुठेच सापडलं नाही. ए आजी, मला एक सांगशील का? तुझ्या लहानपणी जेव्हा घरात भंगार जमवायचं तेव्हा तू काय करायचीस? अरे आमच्या घरी भंगार रद्दी जमा होण्याचा प्रश्नच येत नव्हता, कारण आमच्याकडे पेपर यायचा ना ते शिकलेल्या लोकांकडे, नाहीतर नोकरदार श्रीमंत माणसांकडे.
आमच्याकडे कागद यायचा ना तो वाण्याने बांधलेल्या पुड्यांमध्ये, एवढाच काय तो आमचा संबंध कागदाशी। मग डब्बा बाटली तरी? अरे डब्बा आणि बाटल्या कुठून आल्या? अरे आता तुम्ही महिन्याचं सामान एकत्र भरताना म्हणून तुमच्याकडे डब्बा आणि बाटल्या जमा होतात। आमच्या वेळेत असं नव्हतं। जे शेतात पिकायचं ना तेच आम्ही घरी शिजवायचो। वाण्याकडनं फक्त आम्हाला तेल, मीठ, साबण एवढंच आणायला लागायचं, ते सुद्धा आठवड्याला पुरेल एवढंच। आणि तालुक्याच्या गावी आठवड्याचा बाजार भरायचा, तेव्हा फक्त आम्हाला जेवढं आठवड्यात लागेल ना तेवढंच सामान आम्ही आणायचं। अरे बापरे! अरे बापरे काय! अरे आता जमाना काय आलाय, जो तो मॉल मधनं सामान भरतो दुसरा भरतो म्हणून मी सुद्धा मॉल मधनंच सामान आणणार। मग आपल्या गल्लीतला वाणी 2 पैसे स्वस्त सामान देत असला ना तरी सुद्धा, आणि संपूर्ण महिन्याचं सामान भरणार एकत्र, रोज त्यासाठी वेळ काढायला वेळ आहे कुणाला? ऑफिस आणि घर एवढंच आपलं विश्व। पण आजी महागाई सुद्धा वाढली आहे। हे बघ, माझा स्कूलचा खर्च, क्लासेसचा खर्च, माझ्या बसचा खर्च, युनिफॉर्मचा खर्च, वह्या पुस्तक आणि इतर खर्च, बाबांची आणि आईची खर्चाची यादी वेगळीच आहे। हे सगळे खर्च बघता एकट्या बाबांच्या पगारात हे शक्यच नाही, म्हणून हल्ली सगळीकडे बायका सुद्धा काम करू लागल्यात। अरे पण बंट्या, आमच्या वेळी मुलं शिकत नव्हती का? शिकत होतीच ना, पण शाळे व्यतिरिक्त वेगळ्या क्लासला जात नव्हती। आता शिक्षकांनी शिकवलेलं कमी पडत किंवा दुसऱ्याचा मुलगा त्या क्लासला जातो आणि 90% मार्क मिळवतो, म्हणून मी सुद्धा माझ्या मुलाला त्याच क्लासला घालणार। आपणच वेळ काढून जर आपल्या मुलांचा अभ्यास घेतला तर कशाला हवेत क्लास? अरे हसतोस काय, म्हणजे एका बाजूला आपण खर्च वाढवायचा आणि दुसऱ्या बाजूला पैसे पुरत नाही म्हणून नोकरी करायची। आता घरी मुलांनी हट्ट केला म्हणून त्याला कॉम्प्युटर घेऊन द्यायचा, मोबाईल घेऊन द्यायचा, त्यासाठी नेट, मोबाईल, कॉम्प्युटर याच्यासाठी कर्ज काढायचं आणि मग ते कर्ज फेडण्यासाठी आणखीन मेहनत करायची, आणि त्याच्यामुळे घराकडे दुर्लक्ष होतं, मुलांच्याकडे दुर्लक्ष होतं, मुलं बिघडतात ती वेगळंच। धन्य हो गुरु, मला 1 मेसाठी विषय मिळाला। तरी काय बोलतोस, मी कसला विषय दिला? अरे तुझ्या आईने ऐकलं ना तर म्हणेल माझ्या पोराला बिघडवला म्हणून। असं नाही आजी, तुला आईच काय, सोसायटी मधलं कोणच कधीच काय बोलू शकत नाही। मावशी 10 रुपयाला एक असं म्हणलो। माग आहे तुझी कुल्फी, नको आम्हाला। अगे आजी, ह्या मागायच्या दिवसात बरोबर हे तू अगं, पण तू आज देशील, पण उद्या परत मला कुल्फी खायची इच्छा झाली तर कोण देईल? तेव्हा पण दे। राणी का गो, तुम्ही आजीची सवय बिघडून टाकणार हो नायर? आजी का आता ना ना सवय बिघडा, पण आजीच आम्हाला सांगतात ना की आईस्क्रीम खाल्ल्याने दात किडू शकतात म्हणून। माझ्या कॉम्प्युटर प्रमाणे तन्वी तू बोलतेस ते एकदम बरोबर आहे। हे बस हा, आधी बघा आजीचे दात आणि मग बोला। अरे पण बंट्या, फुकट कुणी देत आहे म्हणून खाणंही चुकीचं आहे की नाही? अयो आजी, आज राणी काकू तुम्हाला कुल्फी खायला देणार, उद्या सकाळी येणार वाटी घेऊन, 1 वाटी साखर दे म्हणून फिटूस फिटूस। आईस्क्रीमच्या बदल्यात साखर कशी काय फिटम फास? माझ्या कॉम्प्युटर प्रमाणे आजीच्या काळी अशीच वेळ चालायची, आपल्याकडे असलेली वस्तू द्या आणि त्यांच्याकडे असलेली वस्तू घ्या। ए तुम्ही शांत बसायला काय घेणार रे? ए कुल्फी वाला दादा, तुला सुट्टी कधी असते रे? आम्हाला कसली आली सुट्टी, आमचं पोट रोज कमाईवर। अरे मग तू 1 मेला काम करणार? हो उलट, सुट्टीच्या दिवशी आमचा धंदा जोरात चालतो, अजून 2 पैसे जास्त मिळतात आम्हाला। तू एका दिवसात किती रुपये कमवतोस? हो तसं नक्की सांगता येणार नाही, पण 100 ते 150 रुपये मिळतात दिवसात। जर मी तुला 30 एप्रिलला 150 रुपये दिले आणि सांगितलं की उद्या आराम करायचा तर तू काय करशील? हो दादा, आता माणूस अजून जन्माला यायचा बरं का? अरे पण बंटे म्हणतोय तर मग असा माणूस जन्माला आला असेल, तू सांग ना तू काय करशील? माझ्या कॉम्प्युटर प्रमाणे अजूनही असा माणूस कधीच सापडला नाही।
असा माणूस जर भेटला तर मी नक्कीच एक दिवस आराम करेन. ठरला ठरला माझा दुसरा मुद्दा की एक मेला काय करायचे ते कामगार दिनी कामगारांसाठी काहीतरी काम. हो दादा, पण या कामगारांसाठी काहीतरी करा. आता कुल्फी कोणा कोणाला देऊ ते तरी सांगा. आई सगळ्यांना कुल्फी दे आणि पैसे राणे काकूकडून घे. काय बोलणार तो, चहा पाहिजे की बिस्किट पाहिजे? नाही काका, आम्हाला काही नको. पण काका, आम्हाला एक सांगाल का, तुमच्याकडे किती कामगार काम करतात? दोन. दोन? मग त्यांना सुट्टी किती दिवस देता? अरे बाळांनो, चहा तर लोकांना रोजच लागतो ना, सुट्टी कशी घेणार? हो, माझ्या बाबांना तर रोज सकाळी उठल्यावर चहा लागतो, नाहीतर ते आईबा फार ओरडतात. ए, तुझे बाबा काही इथे चहा प्यायला येतात? मग शांत बस. चहावाले काका, आमची ना तुमच्याकडे एक विनंती आहे, प्लीज तुम्ही येते एक मे ला तुमची टपरी बंद ठेवाल का? त्याने काय होईल? तुम्हाला आणि तुमच्या कामगारांना एक दिवस सुट्टी मिळेल. मग त्याने काय होईल? तुम्ही तो अख्खा दिवस तुमच्या कुटुंबा बरोबर घालवू शकाल, मौज मजा करू शकाल. त्याने काय होणार आहे? अहो, तुमच्या घरचे खुश होतील, तुम्ही सुद्धा खुश व्हाल. कुणी सांगितलं असं? अहो काका, आम्ही सांगितलं. एक मेला सगळ्यांना सुट्टी असते, मग तुम्ही का म्हणून काम करायचं? म्हणून ही विनंती. बाळा, आमचं कामच आहे ते. उलट सुट्टीच्या दिवशी आमचा धंदा जोरात चालतो, कमाईचा दिवस असतो आमचा. अहो, पण अशाने तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ कधी देणार? हे बघा, मी माझा धंदा संध्याकाळी 7 वाजता बंद करतो, त्यानंतर मी माझ्या कुटुंबाबरोबर असतो आणि तेवढा वेळ त्यांना पुरेसा आहे. यावर काय म्हणणं आहे तुमचं? बंटिया, आता काय करायचं? यांचं म्हणणं देखील बरोबर आहे. साम दाम दंड भे म्हणजे काय रे जंप्या? साम म्हणजे आपण त्यांना समजून पाहिलं, पण एका का समजतच नाहीये. दाम म्हणजे पैशाच्या जोरावर काही करायचं, मग ते आपल्याला शक्य नाहीये. भेद म्हणजे यांच्यात आपण फूट पाडायची, पण याचा पण चान्स नाहीये. आता उरला दंड. बंट्या, ह्याचीच भीती घालून टाक. हो काका, येत्या एक मेला म्हणजे कामगार दिनी, जर तुम्ही तुमच्या कामगारांना सुट्टी दिली नाही तर मी तुमची तक्रार पोलिसांमध्ये करीन. अरे बाळांनो, का त्रास देताय मला? तुम्ही म्हणताय तर ठेवतो, पण आता बंद करू का? नाही हो काका, आता नको, एक मेला ठेवा कृपया. ठीक आहे, बाय. बाय काका. हल्ली लहान लहान मुलं पण धमकायला लागली. अहो काका, आम्ही त्या चावाला हे सांगितलं की तू एक मेच्या दिवशी तुझा धंदा बंद ठेव, म्हणजे तुझ्या कामगारांना एक दिवस रजा मिळेल. तुझे सॉरी बंट्या, तुझे हे विचार चांगले, मला आवडले. पण याचा विचार सगळ्यांनीच करायला पाहिजे. अयो, ते छोटे छोटे धंदेवाले आहेत ना, त्यांनी त्यांच्या कामगारांना एक दिवस हक्काची रजा दिलीच पाहिजे. नाहीतर आपण आपला कामगार दिनाचा कार्यक्रम साजरा करायचा आणि ते कामगार वर्षाला 365 दिवस काम करणार, मग त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार.